एकादश गालीच्या त्याच्यावरच झोपलाय बघा. आणि हे बघा सियासाठी गेलेले आणि आणले काय वेगळंच. ये देखो हमारे सिया आ गए, क्यूट, जिने नहीं देगी. डिमांड उचलून घेऊन आले. आता हे पोरांचं चालू आहे. हे इथनंच सुरुवात आपली करायची असते, इथनंच सुरुवात आमची सगळ्यांची असतेच. अशीच सगळ्याची सुरुवात झाली पाहिजे न. जे चांगली सुरुवात होते ते शेवटपर्यंत रात्री झोपूस तर एकदम समाधान वाटतं. पुण्याची गणना कोण करी. तर आज आषाढी एकादश आहे आणि आषाढी एकादशच्या तुम्हाला शुभेच्छा. सगळ्यांना सुख समृद्धी लाभो अशीच दे ईश्वर चरणी प्रार्थना करते. तर गाईज आज आषाढी एकादश आहे आणि आता देवाला नैवेद्य झाला आणि आजीच्या तुझ्या पप्पांना डब्बा झाला त्यांचा आणि आता घरच्यांसाठी परतायचं चालू आहे. तर तुम्हाला दाखवत चला. बटाटे चिप्स, केळीचं चिप्स आणि बटाट्याचं किस असं तीन प्रकारचे हे आणलेले आहे. आता राहिलेले किती तिघांनी खाल्ला, अनन्या आणि सिया आणि बाबा, ह्या तिघांना दिला मी आधी आणि आता चौघांचा आहे, माझा, अतुलचा, अजयचा आणि दिदीचा. तर हे आता आमच्यासाठी परतून ठेवते, नंतर मग बाकीचं कामं चालूच आहेत अजून. तर एक का तीन चार जणांचा झाला, तीन चार जणांचा आता तयारी चालू आहे शाबूची. या फराळ करायला आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. तर गाईज बघा, आता पोरांच्या पप्पाचं झालं, आपलं देवाला नैवेद्य झाला आणि आता हे पोरांचं चालू आहे. फराळ करायचं चालू आहे. आता अतुल अजून तयार हो, म्हणजे होण्यात आहे, आता त्याची तयारी चालू आहे. ते आला कि मग त्याला पण फराळ देणार. तर आता मी फराळ करते. तर चल गाईज, सगळ्यांना देऊन शेवटला बघा, सगळ्यात शेवटला सगळ्यांना शाबू खिचडी वगैरे देऊन आता शेवटला बसले मम्मी बघा. तर या गाईज शाबू खायला. तर गाईज बघा, माझं म्हणजे मी रोज सकाळचं थोडंसं खाते आणि मग आपलं कामाला लागायचं. आता सगळ्यांचं झालं शाबू, सगळ्यांना दिला आजी पप्पांना, डब्याला भरून दिला सगळं, चिप्स, शाबू, दही काय असेल ते. आणि आता माझं चालू आहे, तर या फराळ करायला. तुळशीपाशी रांगोळी काढल्या आनंद. आता तुम्हाला दाखवते आता कुणाला दिलाय फराळ. हे बघा, आता अतुल राहिला होता, अतुलला पण दिला आता. तर या काही फराळ करायला, आता फराळ करतो आणि मग दिवसाची सुरुवात करतो. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि बंगाली परिवाराकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर गाईज बघा, आणि गेलेले एक वाजता आणि आत्ता आल्यात, सगळं डिमांड उचलून घेऊन आल्यात. 4:30 वाजले. काय काय सामान घेऊन आल्यात बघूया आता. काहीच हे बघा, लोड, उशी, कवर, ब्लँकेट, चादर, अरे बापरे, पडदे कुठे आहेत? पडदे आणले नाहीत, त्याचे जे आणायला गेले तेच आणले नाहीत. काय पडदे नव्हते, नाही पसंत आले. अरे बापरे. तर काय बघितलं जसं की यांनी गेलेले एक वाजता, पडदे आणायला गेलेले आणि आणले काय वेगळंच. पडदे आणले नाहीत, आजीला पसंत पडले नाहीत, त्यामुळे पडदे काय आणले नाही. पसंत पडले नाही बघितलं. मग म्हणलं आता जे लागतंय जरूरतचे जे वस्तू आहे त्या त्या चांगल्या, त्या तुम्हाला दाखवणार आहे. आता काय काय आणले नंतर तुम्हाला दाखवतो. आता पहिला भूक लागली, आजीला उपवास आहे आज आणि आम्ही सकाळी फराळ केलेला, तो आता आम्ही सगळेजण करतो फराळ. मम्मी त्यांचीच वाट बघत होतो, 3 वाजता येतो म्हणलेले, कोण वाजल्यात 5 ऍक्च्युली. गाईज एकला निघालेले त्यांनी, मी सांगितलं की भूक लागली तर तुम्ही फराळाचं करून खावा. जरा आराम केला आम्ही बाकीची सगळ्यांनी. तर तुम्हाला दाखवतो आत्ता आलं, तर बघूया आता काय काय आणले यांनी, बघूया तुम्हाला नंतर दाखवतो. सो गाईज, आत्ता आम्ही इथं फराळ करायला बसणार आहे. बघा या तुम्ही पण फराळ करायला.
आज बघा हिने आज काय काय शॉपिंग करून आल्यात. मम्मी आणि आजी गेले होते डीमार्टला आणि हे बघा सियासाठी कंपास आणलाय, तिला पाहिजे होता. हे आहे गालीचा, हे गालीचा आणलाय हॉलमध्ये. आणि हे आहे डोर मॅट आहे. आणि हे विहानसाठी पॅन्ट आहेत. हे पाय पुसणे आहेत. आणि हे आहेत ते बघा दोन लोड आणलेले, त्याच्यासाठी हे कवर आहेत. आणि हे उशीचे कवर आहेत हे सगळे. हे बेडशीट आहे, हा आहे टेबल कवर. आणि हे पण मोठी बेडशीट आहे. आणि इकडं ह्या तिघींसाठी चप्पल्स आणलेले आहेत. आणि हे दोन लोड. आणि हे आहे ॲप्रन, हे बघा किचनमध्ये ॲप्रन स्वयंपाक करताना लागते तो. आणि हे आहे मम्मीसाठी गाऊन आणलं आहे. अशी एवढी शॉपिंग करून आणलेले आहेत बघा आज डीमार्टला जाऊन. आज आषाढी एकादशी होती त्यामुळे सुट्टी होती, त्यामुळे आज मम्मीला पण लवकर आवरलं स्वयंपाक वगैरे घरचे कामं, त्यामुळे आज जाऊन डीमार्टमध्ये ही शॉपिंग करून आली आजी आणि मम्मी. हां ॲक्च्युली पडदे आणायला गेले पण पडदे काय पसंत आले नाहीत, त्यामुळं हे बाकीचं सामान घेऊन आले. हे बघा विहान बघा आमचा. सी कंपास आणलाय, तिला हवा होता. आणि आता ती म्हणते ओपन करून दाखव, मला ओपन करून दाखव, खूप एक्साइटेड आहे त्याच्यासाठी. चला आता तिला ओपन करून दाखव. तर गाईज बघा आमचा नवीन सेटअप कसा आहे. आणि आजेला एवढा आवडले दे हे गालीच्या, त्याच्यावरच झोपलाय बघा. आणि विहान बघा कसा खेळायला लागलाय. आणि सियाची मस्ती चालू आहे बघा. दिवाणवर आमच्या हे लोड पण बघा, लोडला कवर लावले आणि कवर लावून इथं ठेवलं आहे बघा. आता कुशन आणायचे आहेत, कुशन तेवढे आणले नाहीत, इथं कुशन येणार. आणि सियाला खूप आवडलं आहे ना सिया. सिया कशी मस्ती करायला लागल्या. तर गाईज गालीचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. विहान बघा कसा खेळायला लागलाय. तर गाईज आता आम्ही दिवसभर आज शॉपिंग करून आलो आणि आता हे रात्रीचं काम चालू केलं आहे बघा. आज उपास आहे आणि फराळाचं पण उशीरनं खाल्लं, तर त्यामुळं आता म्हटलं आता जरा आधी कामं करून घेऊया. राहिलेली शॉप तेवढा स्वच्छता राहिली ती शॉपची, बाकी सगळ्या घराची स्वच्छता केलेली आहे आता. फक्त हेच राहिलं आहे. आणि हे बघा वॉशिंग मशीनची जागा आहे, ती सुद्धा स्वच्छ धुवून पुसून सगळे ओके करून ठेवले. कपडे वाळू घालाय पावसाळ्यात, तर आता इथनं काढायचं आणि इथं वाळू घालायचं. फक्त आता हे राहिली होती बाजू, तर हे बाजू हे दोघं आता करायला लागल्यात. आणि दीदी आता शाबू करेल रात्रीचा. अनन्याने अनन्याचं काम करून बसली आता ती. आणि आता हे दोघं लागले. तर दुनिया मे आया है तो काम कर प्यारे, सलाम कर प्यारे प्यारे. जिने नहीं देगी जिने नहीं देगी. ये देखो हमारी सिया आ गई, क्यूट सिया. हाँ हाँ मस्त आहे सियाचा कंपॉस, छान आहे बघा गाईज. मी आत्ता आणलाय सियाला दुपारी आम्ही, होय ते उद्या दाखवाय उजेडा. तर असं आमचं गाणे म्हणत म्हणत चाललंय असते सगळे कामं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला आमची गाणे तुम्हाला कशी वाटतात. अरे हारना हा हा हारना, प्यार मे कभी कभी ऐसा हो जाता है, भक्त का पसाना बन जाता है. हो 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 हो. आतुलचे पप्पा पण आता आल्यात, आज लवकर आल्यात. रोज वाट बघितली तर येत नाहीत, पण आज लवकर आल्यात.